सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आताच ऍप डाउनलोड करा. ओके यश, आपल्याला या आठवड्यात दुबईला जायला लागणार आहे, कारण तिथले जे आपले क्लायंट्स आहेत त्यांना. हा, मी सांगत होतो की दुबईला आपल्याला जायला लागेल पुढच्या आठवड्यात, कारण तिथे. अरे कामाचं असेल तर घे ना. कामाचं असेल तर घेईन मी, तू काय सांगतोस मला? मी सतत फोन कट करतोय म्हणजे कामात आहे, कळत नाही? नको बोलू आता. दुबईला आपल्याला या आठवड्यात जायला लागणार आहे, कारण तिथले जे आपले क्लायंट्स आहेत त्यांना आपल्याशी पर्सनली भेटून काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत, आणि त्या जर नाही होऊ शकल्या, मीटिंग्स नाही झाली, तर ती डील फिसकटेल. सो आपल्याला जायला लागेल. किती वर्ष काम करतोय सर इकडे? किती वर्ष काम करतोय? तुला माहित नाही आजोबांना थंड ज्यूस चालत नाही? आउट. काय चाललंय तुझं? तू का चिडचिड करतोयस विनाकारण लोकांवर? एकदा सांगून कळत का नाही? अरे यश, यश, यश. अरे काय झालं याला? अचानक असं उठून गेला? बसा तू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं याला अचानक? उठून गेलाय, पण सगळं अचानक नाहीये. मग अचानक नाही म्हणजे सगळं साचलंय. साचलंय? काय साचलंय? काय साचलंय नाही जग्गू, काय काय साचलंय? काय काय साचलंय? राग, इग्नोरन्स, खोटेपणा. तू आता मला सरळ सरळ काय सांगितलं नाहीस ना? पुढचे 8 दिवस मी तुला जग्गू म्हणू देणार, लक्षात ठेव. अरे तुम्ही का एवढे इम्पेशंट होताय? आय एम सॉरी, माझ्यावर नका चिडू. झालंय असं, डबेवाली त्याच्याशी खोटं बोलते. डबेवाली खोटं बोलते का? का आता चांगली टीम असूनही इंडियन क्रिकेट टीम का हरते आणि मुली खोटं का बोलतात, त्याचं काय उत्तर देणार आपण? तू म्हणतो ते बरोबर आहे. मग पण ती खोटं बोलते हे नक्की का? म्हणजे आम्ही मूर्ख? तसं नाही म्हणत रे, गैरसमज नको व्हायला म्हणून म्हटलं. इस बार खबर पक्की आहे जग्गू, ती खोटं बोलती. अरे जी मुलगी ऑफिस मधला घोटाळा इतके प्रामाणिकपणे सांगते, ती खोटं बोलल्यास मला नाही वाटत. हा, कारण यावेळेस घोटाळा ऑफिसचा नाहीये, दिलाच आहे, म्हणून तर राजकुमार रुसलाय. म्हणजे अहो काय झालं, ती याच्याशी खोटं बोलतीये. आता मी त्याला म्हणलं ती खोटं बोलतीये, तुला त्रास होतोय, याचा अर्थ तुझ्या मनात तिच्याविषयी काहीतरी आहे ना, बोलून टाक ना. अरे परक्या माणसाचं वागणं कोणी असं इतकं मनावर घेत का? तू म्हणतो तर बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट इतके लाईटली घेऊ नकोस. तुला माहिती आहे असं खोटं बघून जर त्याला फसवलं कोणी तर त्याचे परिणाम काय होतात बघितलंय आपण. म्हणूनच मी त्याला काय म्हणलं की तुझ्या मनात जे आहे ते बोल ना तू आधी स्वतःहून, काय होईल जरा बरं वाटेल तुला. नाही बोलणार, माझ्या नातवाला मी चांगला ओळखतो, खूप दिवसाने असं हसत खेळत बघितला मी त्याला, पुन्हा तो कशात जाता का माने? तू राह बाबा सोबत त्याच्या. हो पण तुम्ही काय एवढे सिरियस होताय? रिलॅक्स, काही झालेलं नाहीये, तुम्ही नका काळजी करू. चला मी निघतो, तुम्ही वेळेवर खाऊन घ्या. तू खाऊन जा ना. कसं खाणार मी आता? का एरवी मला तुम्ही काय म्हणता त्याची मी कोण आहे? बिन लग्नाची बायको. मग आमचे आहो जेवले नाही तर मी कसा खाणार? चला मी येतो. जा जा पड. मी माझ्या नातवाला चांगला ओळखतो, आता या दुःखातून कसा बसा बाहेर पडलाय तो. पण जर प्रवृत्तीला कोणी प्रेमात दुखावलं तर बाहेर पडणं मुश्किल आहे त्याच्या दृष्टीने. सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आताच ऍप डाउनलोड करा.